या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड. की महिला ज्या आहेत त्या कष्ट करतात, घरामध्ये राबतात. सर्व प्रत्येक महिला जर आपण बघितली तर सकाळी उठल्यापासून प्रत्येक कामाला ती झुंपत असते. सडा सावरण म्हणा, रांगोळी म्हणा, नाश्ता करायचा असेल कोणासाठी, जेवणाचं काही तयार करायचं असेल, मुलांचा डब्बा करायचा असेल, ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांचा स्वयंपाक करायचा असेल, कामावर जायसाठी पण तिला पण स्वतःची शिदोरी बांधायची असते, घरच्यांची शिदोरी. कोणी कामाला जातो, कोणी ऑफिसमध्ये जातो, ऑफिसमधून आल्यावर सुद्धा, कामावरून आल्यावर सुद्धा चुलीमध्ये घुसून स्वयंपाक करावा लागतो. तर झोपेपर्यंत ही महिला काम करत राहते आणि तिला काही आजारही झाला तरी ती कोणाला सांगत नाही. आणि जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा ती त्या अंथरुणाला खिळायला खिळेपर्यंत ती त्या पलंगावर झोपत नाही किंवा खाली झोपत नाही, अंग टाकत नाही. कारण शेवटपर्यंत काम कष्ट करायची या महिलेमध्ये ताकद असते. तर म्हणून मी प्रत्येक वेळेस असंच म्हणत असते की देवीचे रूप म्हणजे महिला. कारण तुम्ही एवढे काम करतात म्हणजे 8 किंवा 10 हाताचे काम तुम्ही एका वेळेस करता की नाही. 8-10 हे करू दे, चाय ठेऊ दे, तिकडे पटकन पोळी पण सुरू असते तव्यावर टाकलेली, आल्या गल्याचं चाय सुरू असतो. तर अशा अष्टभुजाधारी जी देवी असते की नाही, जिला अष्टभुजा असतात म्हणजे 8 भुजा असतात असे रूप तुमचे आहे. तर अशा या ज्या महिला आहे की याची जाणीव फक्त आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ठेवली. त्यांनी बघितलं की माझी ही महिला आहे की जिच्यामुळे एक कुटुंब जे आहे त्या कुटुंबाचं पूर्णपणे ती ते कुटुंब चालवते. त्या कुटुंबातल्या लोकांना पूर्णतरेने तिच्या मुलांपासून, नवऱ्यापासून, सासू सासऱ्यांपासून सगळ्यांना एक मोठा आधार देते, त्यांच्यासाठी काम करते. तर त्या कुटुंबाला, त्या कुटुंबाची रक्षण करती जी आहे, म्हणजे काम करून जी आपली झीज करते, अशा महिलेला सन्मान मिळाला पाहिजे. याच्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ठरवलं की त्यांना आपण एक बहिणीच्या रूपाने थोडा ना थोडा काही निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. आणि म्हणून लाडक्या बहिणीला हा लाडके भाऊ कडून जो निधी आहे 1500 रुपये महिना, त्यांनी सुरू केलेली ही योजना आहे. कारण आपल्याला माहित आहे की मध्य प्रदेशमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे आणि तिथे पूर्ण भारतीय जनता पार्टी आल्यापासून, येण्याच्या आधीपासून ही योजना सुरू झाली आणि आताही ही योजना सुरू आहे. जिथे जिथे भाजपचं राज्य आहे तिथे तिथे ही योजना सुरू आहे. पण आपल्याला माहित आहे विरोधी पार्टी म्हणजे काँग्रेसवाले कशी आहे. तर ते काँग्रेसवाले तर याच्या विरोधात आहे पूर्णपणे. आणि त्यांचं जर राज्य आलं, त्यांचं जर शासन आलं, तर ते नक्कीच बंद करतील. पण आपण भारतीय जनता पार्टी ही योजना बंद करणार नाहीये. ही कंटिन्युअस पूर्णपणे सुरू राहणार आहे आणि सगळ्या महिलांना ही मदत मिळणार आहे. बघा, थोडीशी पण मदत असेल तरी बऱ्याचशा महिलांना जेव्हा मी भेटली तर त्या महिला सांगतात की मॅडम आम्हाला याचा भरपूर फायदा झाला. कोणाला छोट्या छोट्या मुलांच्या काही ट्युशनचे पैसे देता आले, कोणी काही पुस्तकं विकत आणले, कधी एखादे पाहुणे आले गोडधोड करायचं असेल तर त्याच्यासाठी पण मदत झाली. अशा पुष्कळशा कामामध्ये या 1500 रुपयांची त्यांना मदत होत असते आणि हे हक्काचे पैसे आहे. त्याच्यामुळे या ज्या महिला आहे की ज्या प्रत्येक वेळेस बघतात की माझ्याजवळ पैसे असले पाहिजे, कधी कणकीच्या डब्यात ठेव, रव्याच्या डब्यात ठेव, असे पैसे जमा करता की नाही तुम्ही? आणि मग जेव्हा नवऱ्याला कधी अडचण येते तेव्हा पटकन काढून देतात हे बा पैसे, म्हणजे त्यांना पण आनंद होतो की अरे पैसे कसे कुठून आले. तर असे हे पैसे तुम्ही जमा करता तर या पैशातून सुद्धा तुम्ही सगळ्यांना मदत करू शकणार आहे. अतिशय सुंदर ही योजना आहे आणि ही सतत सुरू राहणार आहे. मला बघा, तुम्हाला सांगायचं आहे की आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी महिलांची पहिलेपासूनच काळजी घेतली. म्हणजे ती महिला म्हणजे तिचा, त्या मुलीचा जन्म झाल्यापासून ते काळजी घेतात आहे. की प्रत्येक योजना आता जन्म झाल्यापासून एक योजना सुरू आहे, लेक लाडकी योजना आहे की नाही? लेक लाडकी योजना, त्या लेक लाडकी योजनेमध्ये महिलेचा, मुलीचा जन्म झाल्या तिच्या खात्यात 5000 रुपये जमा होतात आणि ती 18 वर्षाची होईपर्यंत 1.5 ते 2 लाखाचे अमाऊंट तिला पूर्णपणे मिळतो. तर अशी ही लेक लाडकी योजना सुद्धा त्या मुलींसाठी सुरू आहे.
त्या मुलींनंतर आता आपण बघितलं की मधला जो पिरियड होता 15 ते 30-35 वयोगटाच्या महिलांना काहीच मिळत नव्हतं, तर त्याच्यासाठी ही माझी लाडकी बहिणा योजना सुरू केली आणि त्याच्यामध्ये 1500 रुपये दर महिन्याला त्यांना मिळत आहे. त्याच्यानंतर ज्या वृद्ध महिला आहे त्यांच्यासाठी तुम्ही बघितलं की विधवा महिला आहे, परित्यक्ता आहे, अशा महिलांना सुद्धा ज्यांना काही आजार आहे, जे काही अपंग आहे त्यांच्यासाठी सुद्धा योजना आहे आणि त्यांना सुद्धा दर महिन्याला 2000 रुपये मिळतात. तर अजून एक योजना म्हणजे वयोश्री योजना सुद्धा सुरू झालेली आहे. तुम्ही बघा की वयोश्री योजना जी आहे, या वयोश्री योजनेमध्ये जे वृद्ध मंडळी आहे 65 वर्षावरील किंवा 60 वर्षावरील जे वृद्ध मंडळी आहे की ज्यांना काही आजार आहे, ज्यांना मोतीबिंदू आहे, ज्यांना कमरेचा आजार आहे, ज्यांना गुडघ्यांचा आजार आहे, ज्यांना पोटाचे आजार आहे, अशा सगळ्यांसाठी रुग्णालयामध्ये तर त्यांना ट्रीटमेंट मिळेलच, पण त्यांना त्यांच्या आजारा अनुरूप जे काही साहित्य लागतं, कोणाला चष्मा लागतो, कोणाला काठी लागतो, कोणाला ट्रायसिकल लागतो किंवा गुडघ्याचे बेल्ट आहे, काठी आहे, हे सगळं जे साहित्य आहे या वयोश्री योजनेमध्ये या सगळ्या पुरुषांना आणि महिलांना ते मिळणार आहे आणि त्याच्यासोबत 3000 रुपये सुद्धा वर्षाला त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे अन्नपूर्णा योजना. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे उज्ज्वला गॅस योजना सुरू आहे. उज्ज्वला गॅस योजना सुद्धा आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केली की उज्ज्वला गॅस मध्ये त्या महिलेला ती शेगडीवर किंवा ती चुलीवर स्वयंपाक जर करत असेल तर तिच्या नाकातोंडात धूर जातो, त्याच्यामुळे श्वासाचे आजार होतात, ती आजारी पडते आणि पूर्ण कुटुंब जिच्यावर अवलंबून असतो त्याला नुकसान होतो. तर ही जी महिला आहे ही चांगली राहिली पाहिजे, सुदृढ राहिली पाहिजे, तिच्यासाठी उज्ज्वला गॅस योजना आणली. आता या उज्ज्वला गॅस योजनेमध्ये तिला शेगडी आणि सिलेंडर तर मिळतोच, पण आता अन्नपूर्णा योजनेमध्ये 3 सिलेंडर या सर्व महिलांना वर्षाचे 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे. तर मी सांगत होती की आपल्या महिला आहे की ज्या बसमध्ये फिरल्या पाहिजे, तर बसेसमध्ये त्यांनी आपल्याच घरात राहून स्वयंपाक हे ते करत राहतात, पण त्यांची खूप इच्छा असते, बऱ्याच ठिकाणी कामासाठी पण त्यांना फिरावं लागतो आणि म्हणून त्यांना सुद्धा बसमध्ये अर्ध्या तिकीटची मोफत ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे.